या कलियुगामध्ये बरेच जण या भगवंताला मानायला तयार नाहीत महाराज. ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं, या सुंदर अशा सृष्टीमध्ये आपल्याला जन्माला घातलं, आपण त्याच भगवंताला विसरलो. लोक सुशिक्षित होत गेली आणि त्या भगवंताला, आपली संस्कृती, त्या भगवंताला आपण विसरत चाललो. एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला विचारलं ना का हो तुम्ही देवाला मानता का, तो सहजपणे म्हणून जातो आय डोंट बिलीव्ह इन गॉड. म्हटलं वेल इन गुड, देर इज नो प्रॉब्लेम, देर इज नो प्रॉब्लेम अंटिल हीज बिलीव्ह इन यू. तुम्ही देवाला माना अथवा नका मानू, पण ज्या दिवशी भगवंत तुम्हाला मानणार नाही ना, त्या दिवशी तुमचा कारभार आटपला म्हणून समजून जा. आता समाजामध्ये आम्हाला भरपूर असे प्रश्न विचारले जातात, अहो तुम्ही भगवंत आहे आहे असं सांगता, मग तुमचा भगवंत दिसत का नाही? तुम्हाला सांगून जाईन दादांना, तुम्हाला त्या भगवंतालाच जर पाहिजे ना, तर ऐका, जर आपल्याला आपल्या देशाच्या पंतप्रधानाला, आपल्या देशाच्या राजाला भेटायचं म्हटलं, तर आज आपण या ठिकाणी त्याला कॉल केला आणि सांगितलं आम्हाला इथे भेटण्यासाठी आमच्या गावामध्ये या, तर येथील गाव आपल्याला भेटण्यासाठी नाही येऊ शकणार. सांगायचं झालं तर आपला कॉलच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. हा हे तर आपल्या देशाचे राजा येतो, आपल्याला त्या भगवंताला भेटायचंय. तो भगवंत साधा आणि सोपा नाही, तो संपूर्ण विश्वाचा मालक आहे. त्याला जर भेटायचं म्हटलं, तेवढी साधना तेवढी तपश्चर्याच केली पाहिजे. तेवढी साधना तेवढी तपश्चर्या केल्याच्यानंतर नक्की आपल्याला भगवान परमात्मा प्राप्त होईल महाराज. तुम्हाला दोन तीन प्रश्न मी विचारते का हो. लाकडामध्ये आग्नी आहे का? आहे. बरोबर. उसामध्ये साखर आहे का? आहे. दुधामध्ये तूप आहे का? आहे. मग तुम्ही सांगा, लाकडामध्ये आग्नी आहे परंतु आपल्याला दिसतो का? नाही दिसत. केव्हापर्यंत दिसत नाही? जोपर्यंत आपण या लाकडाचं घर्षण केलं जात नाही तोपर्यंत आपल्याला आग्नी दिसत नाही. जोपर्यंत उसाव प्रक्रिया केली जात नाही तोपर्यंत साखर तयार होत नाही. जोपर्यंत दुधाव प्रक्रिया केली जात नाही तोपर्यंत तूप तयार होत नाही. आणि जोपर्यंत या शरीराला वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत देव दिसत नाही. त्या भगवंतालाच भेटायचं जर असेल तर तेवढी साधना तेवढी तपश्चर्या आपण केली पाहिजे.